फायनली आम्ही निघले बाबू सोबत आणि चालले पहिल्यांदा खूप लांब बाबूला घेऊन आणि खूप मजा येणार आहे. आणि बाबूला आम्ही झोपेचा पण इंतजाम करून ठेवला, आता लगेच झोपणार आहे बाबू. अरे नाही नाही झोपणार आहे, कारण खेळणार आहे तो. आणि थोड्या वेळाने हे बघा शूट चालू दोघांसाठी, मकई घेतलं मी दोघांसाठी. खूप जास्त मेहनत करतात शूटच्या व्हिडिओ काढण्यासाठी. ओ हो टक टक करेल बघा, ओ गोरी झाली आता काय ना काय, अजून गोरच नाही केलं. काहीच बाबू बसलाय आमच्या ड्रायव्हिंग शीट वरती, थोडे दिवस थांब मला पप्पाला, मग आम्ही कशी मध्ये मध्ये येऊ ड्रायव्हिंग करायला. मजा येते बोलायला. कशी ड्रायव्हिंग करेल बाबू तू, कशी ड्रायव्हिंग करेल पप्पा सारखी फास्ट फास्ट. नेली आपली गाडी फुल झालेली आहे सामानने, आहे थोडी पण जागा, तेवढी पण बस आहे आपल्यासाठी. तर मस्तपैकी सामान ठेवलं, डिक्की लावली आणि बाबूचा झोका बघा मागे कसा लटकवला, काय भारी आयडिया भेटली ना आपल्याला, आपली गाडी खरी कामाला आली बघा. तर फायनली पोहोचलेलो आहे एसटीच्या गॅरेज मध्ये. सांगितलंच मी कुठे चाललोय आम्ही सर्व चाललोय आणि बाबूची फर्स्ट ट्रिप आहे बाहेरची, एवढ्या लांबची 200 किलोमीटर लांब चाललोय आम्ही. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि या ब्लॉग मध्ये पूर्ण ट्रॅव्हलिंग असेल आणि आमची जी मजा असेल मस्ती असेल ती पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि आम्ही चाललोय त्या गावाला कोमलच्या, आणि आता कोमल आवरलंय सगळ्यांनी तर लवकर ना निघलं, सकाळी कारण एक गाडी पुढे पटवली आणि आपण लेट निघलेलो आहे. तर बघा ओ माय गॉड, अरे यार दुधाला असं विसरलो काय करायचं, कोण कॉफी घे नको ना हे हानलं का त्या दिवशी झाला आवरलं सर्वांनी. बाकी बाबा आणि आजी सर्व पुढे गेले, आता आपण आपल्या गाडीने पटकन निघूया मागून, सामान निमून भरला बाबूचा धोका पण लावला मी गाडीमध्ये. चला बाबू आजचा तर चला पटापट मग निघूया मग तुम्हाला ह्यामध्ये होम टूर. नाही सॉरी मजा केली एस की बघा लगेच ट्रॅव्हलिंग बघायला भेटलं. खरं सांगू माझी एकच बॅग झाली, पहिले माझ्या लय बॅगा असायच्या वेगवेगळे चप्पल मेकअप सब बॅग वेगळी, आता ना बाबूच्या 3 बॅगा झाले तर मला ऍडजस्ट करून एकच बॅग करायला लागली कशी तरी. माझे 2 बॅगी झाले, एक सूटचे आणि कपड्यांची. शूजची बॅग असते मी पण घेतली आहे. आपली गाडी फुल झाली आहे सामानने, आहे थोडी पण जागा, तेवढी पण बस आहे आपल्यासाठी. तर मस्तपैकी सामान ठेवलं, डिक्की लावली आणि बाबूचा झोका बघा मागे कसा लटकवला, काय भारी आयडिया भेटली ना आपल्याला, आपली गाडी खरी कामाला आली बघा. मस्त एकदम आहे, काय टेन्शन नाही, नो टेन्शन. खालती आई बाबा असेल त्यांच्या हातात नको म्हणून, तर शुभम आणि आई बाबा असेल मागे आणि शेस घेऊन बसू शकते. तर आता गाडी रेडी एकदम चकाचक करून आणली आहे, फक्त एकदम बसायचं आहे आणि निघायचं आहे. या आपली आणि आता मी जी वॅगनची लाईट लावलेली मित्रांनो बघा किती भारी वाटते लाईट, किती मोठी गाडी वाटते आता. तर पटकन पटकन जाऊया, आपल्याला घाटामध्ये ऊन नाही भेटला पाहिजे तर म्हणून लवकर नवी घाट पार करायचं आपल्याला अंधारच्या पहिले. तर त्याची सेल्फी फोटो पण काढायची पटापटापट लई दिवसानंतर, तर फोटोशूट करूया आणि मग जाऊ. चल बाबू चाललं फिरायला, उली उली कुठे चालली तू फिरायला फिरायला बाबू. आमच्या बाबूची वान फायनली बसलेली आहे, हा हा हा. तरी आम्ही रिक्स नाही घेत, हात ठेवतो खूप टाइम होते. बाबूला गाडीमध्ये झोका बांधलाय, मला बघायचं कसं बांधलंय. आणि जर तो परफेक्ट असेल तर तसाच ठेवून देऊ आम्ही. आणि दुसरं अजून एक आहे काहीच, बाबू बसलाय आमच्या ड्रायव्हिंग शीट वरती, थोडे दिवस थांब मला पप्पाला, मग आम्ही कशी मध्ये मध्ये येऊ ड्रायव्हिंग करायला. मजा येते बोलायला. कशी ड्रायव्हिंग करेल बाबू तू, कशी ड्रायव्हिंग करेल पप्पा सारखी फास्ट फास्ट. बोले स्टेअरिंग मी हरवतो, तुम्ही फक्त गिअर टाकून द्या. अशी करेल ओ मुनू, माझ्या मुनू गाडी चालवेल, मुनू गाडी चालवेल. ए वीर ओ ए वीर, हा काय चला मागे. अरे तू रेडी आहे ड्रायव्हिंग सीट वर, चला हम एक फोटो काढतो. मम्मी खाली घेणार स्कार्प, ओके हे खेळ दादा मागे चल. फायनली आम्ही निघले बाबू सोबत आणि चालले पहिल्यांदा खूप लांब बाबूला घेऊन आणि खूप मजा येणार आहे. आणि बाबूला आम्ही झोपेचा पण इंतजाम करून ठेवला, आता लगेच झोपणार आहे बाबू. अरे नाही झोपणार आहे, कारण खेळणार आहे तो. आणि थोड्या वेळाने बाबू झोपायला मी मागे जाईल आणि मग दादा पुढे येईल. चल कुठून जायचं, चला.
मच टाइम मालशीज बाय चला मग निघूया गणपती बाप्पा मोरया महादेव म्हणजे थांबलो ना कुठे डिझेल टाकला तर एसीचं काम करून घेतलं एसी चालू झाली आमची बंद झाली एक बटन तर झालं आणि आता आम्ही निघालो आता पोहोचेल थोड्या वेळात मुरबाडला म्हणजे आम्ही किती झाले हा 15 ते 25 किलोमीटर पार केला अर्ध्या तासामध्ये स्लोच एकदम मजा आली तर फर्स्ट टाइम चाललो हवेला घेऊन गाडी आधीचा मीटर खुलासा आहे आपल्याला गाडी आणि बाबूस हा बाबू झोपला पण बाबूला तर सवय झाली गाडीची तर अजून पाण्यात नाही टाकलं त्याला मागच्या आपल्या पाण्या कसं सांग नंतर टाकून पाण्यात मी जाईल त्या मागे पोहोचलो आम्ही मुरबाडला आणि आता हॉटेलमध्ये जेवायला थांबलेलो आहे तर मस्तपैकी जेवण करून घेऊया आणि जेव्हा मी बाबू रडत होता थोडासा तर थोडा ब्रेक घेतला आणि एक तास एकदम मस्त गेला आमचा आणि आमचा सफर आता 30 किलोमीटर पार झाला आसपास आणि कसं वाटलं काय वाटलं पण 30 किलोमीटर आमच्या कारमध्ये मोठी कार आहे तर मजा आली खड्डे नाही आपडले काही नाही एकदम नॉर्मल आलो आणि बाबू पण झाला बाबू आणि असं पैकी आता बाबू खेळत बसला मस्त आवाज करतो जोरात जोरात बाबू वरत वरत ऐकलं ना काय नाही खेड्यापर्यंत आता गाडी तापली असेल रे आम्ही हिल स्टेशन वरती आणि आपले फोटोशूट चालू झाले गाडी बरोबर मस्त माळशेज घाटावरती कसं लाग रहा है बरोबर टाइमवर आम्ही पोहोचलो सनसेट लागला सनसेट बघायला तुझे फोटो काढतो मी आता वाव मस्त गाडी लावली आणि मस्त एकदम खालती घाट आरामात लवकर पोहोचलो बरोबर टाइमाला ए वर नको बसू क्रॅश पडेल पीपीएफ नाही केली अजून वरती बसू का विचारते लाडा झाले का क्रॅश पडेल की गाडीला अगोदर 3-4 क्रॅश आले त्यांनीच माझा जीव वरती खालती होतो आणि आपल्या पैशात घेतली तर जास्त जीव वरती खालती होतो आणि खूप मस्त मस्त आम्ही बघू शकतात वाव आहे माशाल घाट आणि त्याच साईडला कुठेतरी होता तो कालवी धबधबा आम्ही आलतो लय भंगार भंगार बाबा तिकडे यावीस नको परत मोठका कुवा आहे तिकडे आणि मोबाईल पकडायला भीती वाटते पडला बिडला तर जास्त व्हिडिओ मागत पडेल तुम्हाला ब्लॉग तर हवा नाही आहे तर चला मग बस झालं शूट बीट केलं 2-4 फोटो काढले एवढे बस जर आपलं जायचं लांबची रनिंग बाकी आहे तर नंतर आपण बाकीचं शूट सर्व नंतर करूया तर आता पुढे एवढा बस आहे किल्ला हे बघा शूट चालू दोघांचा आणि मकई घेतलं मी दोघांसाठी खूप जास्त मेहनत करतात शूटचा व्हिडिओ करण्यासाठी ओ हो टक टक करेल बघा ओ गोरी झाली आता काय ना काय अजून एक गोरच नाही केलं काय ठेवलंय काय ठेवलंय तर गाईज आता थांबलेलो आम्ही मध्येच आणि अरे कुठे गेलेत अरे इथे चहा घेऊन आले दस का एक बीस का दो ओके सर 30 का 3 और इसके साथ ये फ्री सर मैं तो शक्ल देख के फ्री दे दो मुझे चल निकल नंदे में नहीं देखते हम लोग तर गाय तो मैं आला तो पोल तो थोड़ा सा गाव आता बाकी जवळ होता आणि बाबू आमचे झोपले मागे मी ना खूप वेळ झालं मागे बसले अच्छा ठंडा होतो अरे यार सर आप कितना परेशान कर रहे हो यार मॅडम तो आईला दे ना आई ठेवून आपल्याला तो आईला दे मागे अरे गाय इससे बोलायचं होतं मला जरा अरे आई खायला नाही ना सोबत चहा सोबत किती मजा आहे बोलतात ना गाय इससे आणि माझ्या आणि तुला मागे टाकून देणार आहे परत डिक्की मध्ये थोडंसंच बाकी आता अंतर खूप मजा येणार आहे आणि मागून आमच्या काकांचे पण येणार आहे आधी ते येणार नव्हते तर चोची एक्झाम आहे म्हणून मला उद्या बघायला भेटणार ती म्हणजे बैलगाड्याची सरत तर बघायला विसरू नका लाईक करा मला नेल बाबू बाबूला आहे मला तिथून दिसते बैलगाडी अशी काय नाही आपल्या हवेली बाबू बाबू नेक्स्ट टाइम बाबू मोठा असेल त्याला खूप मजा येईल एक इयरचा आम्ही
तर आम्ही माळशेज मध्ये शूट केलं, खूप मजा आली. ऊन थोडं गेलेलं होतं पण ते मजा आली. आणि सगळं सामान आम्ही काढतो गाडीमधून. आणि बाबूला आधी मी झोपून आले पहिले घरामध्ये. बाबू पूर्ण झोपलेला आहे, आम्ही सामान काढतोय. आम्ही बाबूची झोका पण घेऊन आलेलो आहे. तर चला मग आता जाऊया घरी. घरी आलो आणि घरी आल्याला लगेच त्यांनी काढलाय झोका आणि जॉईन करायला. हा जॉईनिंगचा झोका आहे, म्हणजे ना पूर्ण फोल्ड होतो आणि एक बसतो गाडीमध्ये. तर खूप भरपूर कामाचं वस्तू आहे. मला इंस्टाग्रामवरनं आता तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर इथे पेजचं लिंक आहे, tinytech.in. खूप छान आहे, यूजफुल आहे. आणि इकडे जाईल तिकडे तुम्ही नेऊ शकतात, त्याला कॅरी करू शकतात. तर आता आम्ही ऑनलाईन लगेच आपलं जॉईंट करतो पहिले. आणि बाबू तर झोपला इकडे बाहेर, बघू शकतात. बाबूला पूर्ण झोपला आहे मस्त, अजून काय उठला नाही आहे. माशीच घाटात झोपले तर अजूनपर्यंत उठलाच नाही. आणि आजी पप्पा सकाळी आलेले लवकर.